नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आत्ता जो आपल्या देशावरती संकट उद्भवलेला आहे कोरोना व्हायरससारखा, त्याच्यासाठी आपले राज्याचे मुख्यमंत्री जे काय आपल्याला गाईडलाईन्स देत आहेत त्याचे पालन करा. कृपया ते पालन आपल्यासाठी करणं खूप अत्यावश्यक आहे. जे इतर देशांमध्ये जी मृतांची संख्या आपण वृत्तवाहिनींवरती न्यूजपेपर्समध्ये वगैरे बघतोय, त्या मनाने आपली भले कमी असली तरी आपल्या देशातील, आपल्या मुंबईतील, आपल्या महाराष्ट्रातील काही लोक ते सिरियसली घेताना दिसत नाही आहेत. आजचा सकाळचाच घडलेला प्रकार, आपण जर का आज लाईफलाईन बंद झाले म्हणून वैयक्तिक वाहनांना काढून आपण जर का टोलनाका मुलूंचा हा चक्का जाम करतोय, तर कुठेतरी आपण मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यासारखं होतंय. तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की घरी बसा. आणि मुख्यमंत्री महोदय, आपल्याला जर का हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतोय तर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे, जर का अशा लोकांवर अशी लोकं जर का सांगून ऐकत नसतील तर त्यांच्यावरती काहीतरी एक कठोर कारवाई करा, जेणेकरून काय या काही आरमोटे आणि हट्टी लोकांमुळे जे काही लोक सिरियसली घेत नाही त्यांच्यामुळे पूर्ण देशातल्या काही नागरिकांना जर का त्रास होणार असेल तर अशी जी व्यक्ती जे हट्टी लोक आहेत ते घातक आहेत. तर यांच्यावरती जे का स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेत नाही आहेत यांच्यावरती देशद्रोहासारखे असे काहीतरी गुन्हे दाखल करा. यांना 3 महिने नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये जेलमध्ये टाकून द्या. नागरिकांना स्वतःला समजून दे की 15 दिवस घरी राहणं जास्त योग्य आहे की 3 महिने नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये जेलमध्ये राहणं जास्त योग्य आहे. तर हे असे काहीतरी कठोर निर्णय घ्या, जेणेकरून आपल्या देशाचं, राज्याचं संरक्षण होऊ शकतं आणि आपण या कोरोना या भीषण आजारावरती मात करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी.